हरिओम श्रीराम अंबज्ञा, माझं नाव शिवराज सिंह खानविलकर, मी वाघोडन उपासना केंद्रामधून आहे. मला बापूंकडे आल्यापासून खूपच अनुभव आले आहेत. मी बापूंकडे जन्मताच आलेलो आहे, म्हणजे जन्मल्यापासून मी बापूंच्या परिवारामध्ये आहे. माझा अनुभव असा आहे की मी एक 15-16 वर्षाचा असताना आई माझी नर्स आहे, तिला सोडायला मी एका म्हणजे अर्ध्या ठिकाणावर जायला लागायचे, तिथून ती बसने जायची. मग तिथेपर्यंत मी तिला सोडायला गेलो होतो. तर तिथे पोचल्यावर ते मी तिथे सोडलं तिला आणि पाटी येत होतो. तर गाडीमध्ये आमच्या एक बाईक आहे, तिथे आमच्या घरी पेट्रोल संपलं होतं बाईकमधलं, म्हणून मी येताना पेट्रोल पंपावरती थांबलो, तिथे पेट्रोल घेतलं. पेट्रोल घेऊन आल्यावर मी ते 4-व्हीलर घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे ते मी बाजूच्या सीटवर ठेवलं आणि तिथे ठेवून मी निघालो. एक दोन तीन मिनटं झाली आणि मी पुढे आलो आणि ती मला वाटलं की पेट्रोल सांडतं आहे, म्हणजे असं पडतं आहे, म्हणून मी चालत्या गाडीमधून असं गाडी चालूच आहे आणि मी असं खाली वाकलो की पेट्रोलची हे उचलायला की सरळ करण्यासाठी. तर माझी गाडी चालूच आहे, तशीच गाडी चालतेच आहे, म्हणजे 1 मिनटं तरी अशीच चालू आहे. कशी चालते आहे मला काहीच कळत नव्हतं. मी असं खाली वाकलो होतो, गाडी चालते आहे, हळूहळू चालते आहे, आणि थोड्या अंतरावर गेलो आणि माझी गाडी अशी रस्त्याच्या खाली उतरली. मला काही समजलंच नाही कसं काय झालं, रस्त्याच्या खाली उतरली, मला काय समजलंच नाही कसं गेली, खाली गेली, काय झालं. थोड्या वेळाने आजूबाजूचे लोक जात होते बाजूसून, ते मला विचारतात काय झालं. मी सांगतो आहे त्यांना की काय नाही, ओके आहे. बाहेर येऊन बघतो तर एक अशी खाली उतरलेली, एक त्याच्या बाजूला गटार होतं, त्या गटारामध्ये गेली नाही कारण माझा बापूच तिथे उभा होता, त्याच्यामुळे बापूनेच तिथे ती धरून ठेवली होती. ते गटारामध्ये जर जाती तर गाडी माझी पलटी होऊ शकली असती आणि मला खूप म्हणजे लागलं असतं. त्यावेळी मला जरा साधं खरचटलं पण नव्हतं, मी एकदम व्यवस्थित होतो आणि मी बाकीच्यांना सांगत पण होतो तुम्ही जा, मला काही लागलेलं नाही आहे. तोपर्यंत तिथे सगळी लोकं आली, माझ्या पप्पांना फोन लावला पहिला आणि सांगितलं माझी गाडी म्हटलं खाली गेली आहे, अशी उतरली आहे रस्त्याच्या खाली. तर पप्पा बोलले तू आधी व्यवस्थित आहेस ना, म्हटलं मी व्यवस्थित आहे, मला काही लागलं नाही, म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत तिथे पोलीस किंवा सगळी माणसं आली, पोलीस आले, त्याने मग माझ्या भावाला फोन लावून सांगितलं की अशी अशी गाडी गेली आहे तुझ्या भावाची, तर तू ये. तर तो भाऊ माझा तोपर्यंत पटकन आला तिथे आणि तोपर्यंत तिथे जमा असलेल्या लोकांनी माझी ती गाडी एकदम म्हणजे अशी अलगद वरती आणून पण ठेवली रस्त्यावर, म्हणजे काही जाणवायला पण दिलं नाही की काय होतं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित वरती आणून ठेवली. भाऊ आला, बघितलं आधी कुठे काय लागलं आहे, गाडीला पण एक थोडंसं खरचटलं होतं, म्हणजे एक थोडा खाली गेल्यामुळे टेंट झाली होती, बाकी काही नाही एकदम व्यवस्थित होती. आणि मग आम्ही घरी आलो, तसंच गाडी घेतली, भाऊने गाडी घेतली आणि आम्ही घरी आलो. आणि मग घरी आल्यावर आई जॉबला गेली होती, ती मग संध्याकाळी आली आणि मग तिने समजलं की असंच झालं आहे. ती आधी थोडी घाबरली, म्हणजे असं कसं झालं, तर मग सांगितलं तिला असं असं वाकलं होतं, गाडी खाली गेली, तर मला म्हटलं काय लागलं नाही आहे. तर मग ती म्हणत होती की मी आज रोज म्हणते उपासना मी करतेच, पण आज मला जास्तच इच्छा झाली की होती की मी हनुमान चालीसा स्तोत्र पठण करणे, बापूंचे मंत्र म्हणणे, असं खूप म्हणजे जास्तीत जास्त स्तोत्र पठण करण्याची बुद्धी बापूंने त्या दिवशी तिला दिली होती, त्यामुळे मोठ्या संकटातून त्या दिवशी मी वाचलो आणि मला कोणत्याही प्रकारचं काही म्हणजे दुखापत जास्त झालीच नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित झालं. असाच हा माझा अनुभव, बापूंमुळे सगळं काही शक्य आहे, म्हणजे थोडं पण जरा पण काही लागू दिलं नाही मला. हरिओम श्रीराम अंबज्ञा.